काँग्रेसच्या भ्रष्टाचारासाठी आंदोलन केलं मग भाजपसाठी मौन का असा सवाल इंडिया अगेन्स्ट कॉर्पोरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी विचारला. हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर मते मांडली. ते पुढे म्हणालेत, दिल्लीत शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांबाबत अनेक महिन्यांपासून आंदोलन चालू आहे. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करू असं सांगितलं होतं. पण भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी राळेगण सिद्धी इथे भेटून गेले की अण्णा हजारेंनी भूमिका बदलली. सध्या त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध काम करायचं नाहीये वाटतं. भाजपच्या काळात होणारा अफाट भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मैदानात उतरू. मराठा ओबीसी धनगर आरक्षण प्रश्नाबाबत आमचा लढाही सुरू राहील असंही पाटील म्हणालेत. मागील 7 वर्षापूर्वी ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं केली, दिल्लीमध्ये आंदोलन केली, सारा देश जागा झाला आणि प्रत्येक एरियामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू केली. त्यानंतर काँग्रेसचं सरकार बरखास्त झालं, भाजपचं सरकार आलं. आता भाजपचं सरकार येऊन 7 वर्ष झाली तरीसुद्धा अण्णा हजारे गप्प आहेत. भाजपच्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचार उघड झाले, अनेक सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांनी, काँग्रेस पक्षाने किंवा विरोधी पक्षांनी अनेक आंदोलनं ह्या भ्रष्टाचारावरती केली, तरीसुद्धा अण्णा हजारेंनी ब्रश शब्दही काढला नाही. त्यामुळे मला शंका येते की अण्णा हजारे हे भाजपचे असल्यामुळं अण्णा हजारे या देशातील भ्रष्टाचार बाहेर काढत नाहीत किंवा त्याच्यावरती काही बोलत नाहीत. अण्णा हजारे यांच्यावरती काही रेस्पॉन्सिबिलिटी आहे? माझं काय मत आहे, ज्यावेळेला अण्णांनी भ्रष्टाचारावरती मोहीम चालू केली ती देश लेवलला चालू केली, मग काँग्रेसच्या काळामध्ये भ्रष्टाचार बाहेर काढला त्यावेळेला अण्णा हजारे जागे झाले होते. भाजपचे सरकार आले तेव्हा अण्णा हजारे गप्प का? एक उदाहरण सांगायचं जर झालं तर भाजप सरकारच्या काळामध्ये दिल्लीमध्ये अजून शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अजून आंदोलन चालू आहे. गेली 1 वर्ष झाले. अण्णा हजारे म्हणले की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करू. त्यांनी घोषणा केली, पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी त्यांना राळेगण भेटले आणि भेटल्यानंतर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी आंदोलन करत नाही. आता मला त्यांनी समजून सांगितलेलं आहे आणि मी माझं आंदोलन मी स्थगित करतो. हे एक उदाहरण आहे, ज्वलंत उदाहरण तुमच्या पुढं मी सांगत आहे. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. 7 वर्षामध्ये अण्णा हजारे हे गप्प का आहेत? मला वाटतं की अण्णा हजारे हे भाजपच्या बरोबर असतील किंवा भाजपच्या भाजपनं सांगितल्यामुळे ते गप्प बसले असतील. भाजपच्या दिशेने हा भाजप बरोबरच आहे. ते 7 वर्षात काय नाही, सगळे निघते आता बाहेर. साधारण कुठले कुठले घोटाळे? अनेक घोटाळे आहेत. मला वाटतंय आता हे बँकांचं खाजगीकरण झालं, त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जे मोठे मोठे मोदी वगैरे ते मला वाटतंय काय तो मल्ले हे पळून गेले, एवढे बँकेचे पैसे बुडवून गेले, त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. अनेक कोटी रुपये आपल्या सर्वसामान्यांचे लोकांचे गेलेले आहेत. आता मला वाटतंय काही भाजपचा काही संबंध आहे असं कुठल्या कागदात? कुणाचा? त्या मल्ल्याचा कुठल्या घोटाळा झाला? नाही नाही, कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेला मल्ल्याने हे पळून गेले बाहेर, पळून जाताना ह्या सरकारला माहीत नव्हतं का? सरकारने का त्यांना तिकीटं दिली? का त्यांना विमानाचं तिकीट देऊन त्यांना तिकडे पाठवलं? माझा आरोप आहे की भाजप सरकारने त्यांना बाहेर पाठवलं आणि आपले पैसे जे आहेत सर्वसामान्यांचे डुबवले. हा माझा आरोप आहे. एक थोडक्यात सांगा की अण्णा हजारेंची प्रतिमा नेमकी काय तुमच्या आता? नाही, माझ्या मनात अण्णा हजारेंच्याबद्दल ते आदरणीय आहेत, मी त्यांच्या मुलाप्रमाणे आहे, मी एक सर्वसामान्य आहे. परंतु अण्णा आता 7 वर्षामध्ये अजिबातच बोलत नाहीत, गप्प का आहेत? त्यावरती मी आज प्रश्न करतो की अण्णा हजारे गप्प का भाजपच्या सरकारमध्ये काय भ्रष्टाचार चालू नाही झाला किंवा चालू नाही असं तुम्हाला काय वाटतंय का? किंवा तुम्हाला कोण भेटून गेलं म्हणून तुम्हाला समजून सांगितलं म्हणून तुम्ही गप्प बसतायत का? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. 100 कसं मिळते का? आता 100 नोट आहे, आपण 500 नोट बघतोय, 2000 नोट बघतोय. 100 नोटी संदर्भात जर आपण आपल्याला फक्त 100 रुपयाच्या नोटा जर चलनामध्ये आणल्या आणि 500-2000 नोटा जर बंद केल्या तर आपोआपच मला वाटतं 80% भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. आणि ऑनलाईन पद्धतीने समजा 2000 वरती खरेदी करताना बँकेच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन बँकेच्या माध्यमातून जर ते खर्च केले आणि जर आपलं आधार कार्ड जर त्या बँकेला लिंक केलं तर बरोबर ॲटोमॅटिक तो भ्रष्टाचार कमी होणार आहे. कारण लोकंसुद्धा अफाट खर्च करतात ह्याच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये. आणि
ब्युरो रिपोर्ट पुणे. कुरिअर डिलिव्हरीसाठी मुले मुली पाहिजे. स्टार एंटरप्राइजेस मध्ये नोकरीची सुवर्ण संधी. मुंढवा, कात्रज, शिवाजीनगर, वाघोली, धनकवडी, हिंजवडी, कोथरूड, बावधन, हडपसर, वारजे, बाणेर, पिंपरी, प्रभात रोड, भोसरी, ताठवडे रोड, सोमाटणे फाटा या भागांमध्ये कुरिअर डिलिव्हरीसाठी मुले मुली पाहिजेत. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष. परवान्यासहित दुचाकी आवश्यक. आवश्यक इतर कागदपत्रे 2 आधार कार्डच्या झेरॉक्स, 2 पॅन कार्डच्या झेरॉक्स, 2 पासपोर्ट साईज फोटो, तसेच कामाप्रती वचनबद्धता आणि सेवेमध्ये प्रामाणिकता आवश्यक. इच्छुक उमेदवारांसाठी संपर्कासाठी क्रमांक 9970573065.